ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक मूल्य जपणारी हरिभाई देवकरण प्रशाला 106व्या वर्धापन दिन साजरा करत असून त्यानिमित्त वृत्तवेदने घेतलेला हा विशेष आढावा. सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागातील हरिभाई देवकरण प्रशालेची भव्य दगडी इमारत शहरातील शिक्षणप्रेमी व पर्यटक यांच्यासाठी महत्वाची वास्तू म्हणून ओळखली जाते. 20व्या शतकाच्या सुरुवातीला गिरणगाव म्हणून ओळखले जाणारे सोलापूर शैक्षणिकदृष्ट्या कमी असल्याचे दिसत होते. मोठा अल्पशिक्षित कामगार वर्ग होता. शैक्षणिक वातावरण फारसे अनुकूल नव्हते. चांगले शिक्षण देऊ शकणाऱ्या मोजक्याच शाळा होत्या. त्यापैकी हरिभाई देवकरण प्रशाला या प्रशालेच्या 106व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेला हा विशेष आढावा. पुण्यातील नामवंत शिक्षण प्रसारक मंडळीने या शिक्षण संस्थेचे सोलापूर येथील सदस्य रावबहादूर भाऊसाहेब साते व शिदोरे यांना संस्थेने सोलापुरात शाखा काढावी अशी कल्पना सुचवली. ही कल्पना संस्थेचे जे सदस्य प्राचार्य विनायकराव आपटे आणि कांगीकर हरिनारायण आपटे यांना मान्य झाली. सोलापूरच्या नागरिकांपुढे ही कल्पना मांडण्यासाठी भाऊसाहेब साठे यांनी सोलापुरातील नागरिकांची सभा बोलवली. या सभेत येथील प्रसिद्ध हरिभाई देवकरण पेढीचे प्रमुख सेठ हिराचंद रामचंद्र गांधी यांनी 27,001 रुपयांची देणगी जाहीर केली. त्यातूनच इयत्ता 5वी ते 8वी ही शाळा सुरू करण्याचे ठरले. डोळे स्कूलचे चालक राब आपटे यांनी आपली शाळा शिक्षण प्रसारक मंडळीने चालवण्यास घ्यावी असा विनंती अर्ज केला. याचा विचार होऊन डोळे स्कूल ताब्यात घेऊन सेठ हिराचंद गांधी यांच्या देणगीतून ती चालवण्याचे ठरले. सेठ हिराचंद यांच्या पेढीचे नाव शाळेला देण्याचे 10 मार्च 1918 रोजी ठरले. त्यानुसार 21 एप्रिल 1918 पासून हरिभाई देवकरण प्रशाला ही शाळा सुरू झाली. सुरुवातीला शाळेची इमारत नसल्याने अनेक जागांचा विचार झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी होम मैदानालगतची खाणीची 4.5 एकर जागा इसवी सन 1927-28 या काळात शाळेला देऊ केली. त्याला लागून असलेली 4 एकर 15 गुंठे एवढी जागा शाळेने नगरपालिकेकडून विकत घेतली तर नगरपालिकेने 1 एकर 27 गुंठे एवढी जागा देणगी म्हणून दिली. याशिवाय आणखीन थोडी जागा शाळेने मिळवली. अशा रीतीने शाळेला एकूण 10.5 एकर जागा मिळाली. या जागेवर 22 मार्च 1928 रोजी शाळेच्या इमारतीची पायाभरणी झाली. इमारतीचे उद्घाटन 7 नोव्हेंबर 1932 रोजी तत्कालीन मुंबई इलाक्याचे गव्हर्नर सर फेडरिक राणा यांच्या हस्ते झाले. ही दगडी इमारत सर्वांचे आकर्षण ठरली. 3 मजली इंग्रजी एल आकाराच्या या दगडी इमारतीत सुमारे 46 वर्गखोल्या बांधण्यात आल्या. याशिवाय 3 प्रयोगशाळा ग्रंथालय मुख्याध्यापक कक्ष कार्यालय शिक्षक खोली बांधण्यात आली. इयत्ता 10वी पहिली बोर्ड परीक्षा झाली नंतर व उच्च माध्यमिक म्हणजेच इयत्ता 11वी आणि 12वीचे वर्ग जोडण्यात आले. याच इमारतीमध्ये सकाळच्या 17:00 कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. दगडी इमारतीतील समांतर मैदानाकडील बाजूस नवीन बांधकाम करत इसवी सन 1982 साली त्या ठिकाणी खाली तळघरात खुले सभागृह आणि त्यावरील मजल्यावर 3 वर्गखोल्या एवढे बांधकाम तयार झाले. ही इमारत जुन्या दगडी इमारतीला जोडण्याची इसवी सन 1988 साली
दोन्ही मजल्यांना जोडणारा पूल बांधण्यात आला. 1995 साली दगडी इमारतीत सुमारे 500 पोती सिमेंट वापरून मजबुतीकरणाचे काम झाले. सन 2000 ते 2007 या काळात शाळेच्या दगडी इमारतीला बाहेरून रंग देणे, इमारतीचे संपूर्ण विद्युतीकरण करणे, गळती थांबवण्यासाठी गच्ची काढून पत्र्यांचे छत करणे, मुळे सभागृहाचे नूतनीकरण करणे आदी सुधारणा करण्यात आल्या. शाळेचे माजी मुख्याध्यापक पद्माकर देव यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून कैलासवासी सौ प्रतिभा पद्माकर देव कलानिकेतन उभे राहिले व त्याचे नूतनीकरण करून एसी करण्यात आले. सद्यस्थितीत शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, उपमुख्याध्यापिका स्मिता क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने, दीपा फाटक, लकर्णा कंबळे, औदुंबर सर्वगोड, शांतय्या कुंभार, भानुदास बनसोडे, अप्पासाहेब राऊत, माणिक साळसकर, प्रमोद चुंगे, राघवेंद्र पिंडे, प्रकाश कंपली, अक्षय गवळी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, कर्मचारी यांच्या सहकार्याने या 106 वर्षांच्या परंपरेत शाळेची उत्तरोत्तर प्रगती करण्याचे काम चालू आहे. दरम्यान 2017-18 या शताब्दी वर्षामध्ये शाळेच्या मुख्य इमारतीमध्ये सोलर सिस्टीम बसवण्यात आली. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अत्याधुनिक विविध खेळांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार केले. क्रॉप सायन्स हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. तसेच शाळेत LCD प्रोजेक्टर, 50 नवीन संगणक, खुली व्यायामशाळा, नवीन SPM इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली, ज्यामध्ये संपूर्णपणे इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. तसेच संगणक वर्गाचे नूतनीकरण माजी मेयर विनायक तांबेकर यांच्या सहकार्यातून करण्यात आले. संगीत खोलीचेही नूतनीकरण करण्यात आले. अनेक मोठमोठ्या नामांकित व्यक्तींनी या प्रशालेतून शिक्षणाचे धडे गिरवले असून त्यांनी सोलापूरचे पर्यायाने हरिभाई देवकरण प्रशालेचे नाव उंचावले आहे. एकंदर सुमारे 106 वर्षांची परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली हरिभाई देवकरण प्रशाला आज तागायत सोलापूरकरांना शिक्षणाचे धडे देणारी महत्वाची शिक्षण संस्था म्हणून मानाचे स्थान कायम असल्याचे दिसून येत आहे. नमस्कार, मी प्रकाश कांबळे, मुख्याध्यापक हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. आज या शाळेचा 106 वर्धापन दिन आहे. 1 एप्रिल 1918 रोजी या शाळेची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक नामवंत विद्यार्थी या प्रशालेने घडवलेले आहे. यामध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय उदय ललित साहेब, त्याचबरोबर पॉली उंदिगर सारखे क्रिकेटर या शाळेने घडवलेले आहे. सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे नामवंत विद्यार्थी या प्रशालेने घडवलेले आहेत आणि ते विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानावरती आहेत, याचा प्रशालेला सार्थ अभिमान आहे. आणि आम्हीही अशा प्रकारची शतकोत्तर ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या शाळेचे घटक असल्याचा आम्हालाही त्याचा सार्थ अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न या प्रशालेमध्ये केले जातात. अद्ययावत सुविधा असणारं मैदान आहे, त्याचबरोबर कलागुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र कला विभाग आहेत. तसेच विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष देऊन समर्पित भावनेने काम करणारे सर्व शिक्षक शाळेच्या व संस्थेच्या लौकिकात भर पाडण्यासाठी सदैव तत्पर आहेत. मोठी भव्य वास्तवी उभी राहील. थोड्या एखाद्या वर्षात आणखी
शाळा पण चालू करत असतो. आणि तिसरा प्रकल्प म्हणजे आता नव्याने चालू होत असलेले वाडिया हॉस्पिटल जे आहे त्याच्याबरोबर आपण टायअप करून तिथे शिक्षण मंत्रालय मंडळाच्या पहिल्याच मेडिकल क्षेत्रात आपण तिथे नर्सिंग स्कूल कॉलेज आणि पुढे मागे मेडिकल क्षेत्रात आपण पाया असतो. तर आणि आपण म्हणतात तसं खेळासाठी पण मोठा प्रकल्प करण्याचं काकांवर चालू आहे. एका वर्षात ते मी नावाज मला येईल असा विश्वास असतो. माजी विद्यार्थ्यांनी जे मनापासून इथे त्यांचे विचार व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शाळा समितीचे अध्यक्ष तथा आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राजेजी पटवर्धन सर, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले तथा माजी विद्यार्थी डॉक्टर रंगराज महाजन आणि डॉक्टर अनिल सर्जेकर तथा मुख्याध्यापिका आदरणीय श्रीकांत मॅडम दत्ताने या कार्यक्रमासाठी अवलंबून उपस्थित असलेले दत्तांचे प्रयोजक उपाध्यक्षार्थी प्रशासकृष्ट महाविद्यालयाचे सर्व पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी आणि उपस्थित विद्यार्थी मित्र मंडळी. तर म्हणजे आज 1 एप्रिल प्रशालेचा वर्षापर्यंत गेली 105 वर्ष ही प्रशाला ज्ञानदानाचं कार्य करत आहे आणि सोलापूर शहरातील शिक्षक सोलापूर शहरातील शिक्षण क्षेत्रामध्ये दिवस म्हणून आपली प्रशाला ओळखली जाते. तर 105 वर्षामध्ये या प्रशालेने अनेक नामवंत विद्यार्थी घडवलेले आहेत आणि ते सर्व विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत नाव प्रमाणात आहे. त्याचबरोबर प्रशालेतील शिक्षक सुद्धा पूर्वीच्या शिक्षकांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्या पद्धतीनंच काम ओळख वाचता पूर्वीच्या शिक्षकांचाच वाचता पुढे करण्याचं काम प्रशालेतील सर्व शिक्षक करत आहेत. अशा या गौरवशाली शाळेचा घटक असल्याचा मला आणि माझ्या सर्व शिक्षकांना अभिमान वाटतो. पुढचं वर्ष हे कनिष्ठ महाविद्यालयाचं